अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सरकारने वाहन चालकांसंदर्भात नव्याने मंजूर करण्यात आलेला हिट अँड रनचा कायदा त्वरित रद्द करावा या मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्था तसेच खान्देश चालक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे आणि जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन देण्यात आले। त्याचबरोबर येत्या 4 जानेवारी रोजी चालक वाहक संघटनांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। जामनेर तहसील येथे सर्व ड्रायव्हर बंधू हिट अँड रनचा जो कायदा पारित करण्यात आलेला आहे त्याला विरोध म्हणून या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेले आहेत। खरं तर हा कायदाच पुरत करताना अतिशय चुकीच्या बाबी त्यामध्ये निदर्शनात आलेल्या आहेत। एक तर पहिला तिच्यात असा आहे की तुम्ही रस्त्याने जाताना एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यात कुणाची जीवितहानी झाली आणि ड्रायव्हर जर त्याला सोडून पळून गेला तर संबंधित ड्रायव्हरला 10 वर्षांची शिक्षा किंवा त्यांनी त्या व्यक्तीला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं तर 5 वर्षांची शिक्षा असा कुठलाही म्हणजे हास्यास्पद हा कायदा आहे। सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट तर कुठल्याही ड्रायव्हरला असं वाटत नाही की आपल्या गाडीने कुणाचा ॲक्सिडेंट व्हावा। दुसरी गोष्ट, ॲक्सिडेंट होत असताना चुकी फक्त ड्रायव्हरचीच असते असं समोर येणाऱ्या व्यक्तीची सुद्धा चुकी राहू शकते, त्यामुळे हा कायदाच मुळात चुकीचा आहे। तसेच एखाद्या व्यक्तीने जर ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर संबंधित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी संबंधित ड्रायव्हर जरी खाली उतरला तरी त्या ड्रायव्हरवर मॉब लिंचिंगसारखा प्रकार होऊ शकतो आणि त्याचा स्वतःचा जीव जाण्याचाही धोका असतो। सरकारने असे हास्यास्पद कायदे करण्यापेक्षा रोडवर जे नियम असले पाहिजे, करोडो रुपये खर्च करून तुम्ही जे हायवेज बांधता त्या हायवेजवर किती स्पीड असला पाहिजे याचं कुठंही मोजमाप दिलेलं नसतं। कोणत्या नको त्या ठिकाणी तुमचे दरोडेखोर त्या ठिकाणी दुर्बीण घेऊन असतात आणि कोणत्या गाडीचा किती स्पीड आहे तो बघून तुम्ही सर्रास ऑनलाईन त्या ठिकाणी टॅक्सेस लावत असतात। तर ह्या सगळ्या कायद्यांवर खरं तर दुरुस्त्या करणं गरजेचं आहे। रोड ट्रॅफिक रन हिट अँड रनचा हा जो कायदा आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि हा कायदा त्वरित रद्द करावा असं मी जाहीररित्या या मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत। सर्व वाहतूक युनियनचे जेवढे काही कर्मचारी किंवा स्वयंसेवक आहेत ते सगळे आले, संघटनांचे वेगवेगळे संघटनांचे लोक इथं आलेले आहेत। सरकारला एक निवेदन देण्याची ही एका प्रकारची एक इंटिमेशन पण आहे सरकारला की सरकारने ज्याप्रमाणे हा कायदा अमेंडमेंट करून आणि त्याच्यात मोठमोठे दंड ठेवलेले आहेत, जसे की 10 लाख 15 लाख 20 लाख या प्रकारे जे दंड ठेवले आहेत ते दंड एकदम बेकायदा आहेत। कारण की संविधानाप्रमाणे मूलभूत हक्काला हे सगळे दंड जे आहेत ते लागून नाहीत। एक विशेष म्हणजे अपघात हा अपघात असतो, तो कोणताही पूर्वनियोजित नसतो, त्याच्यात कोणत्याही ड्रायव्हरचा किंवा कोणत्याही मानवनिर्मितीचं काही इंटरफरन्स किंवा त्याच्यात ते त्याची हे नसते, प्लॅनिंग नसते। असे असताना जर सरकार 302 प्रमाणे किंवा सदोष मनुष्यवधाप्रमाणे 307 प्रमाणे जर त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत असेल तर मग अपघात काय याच्यात आणि त्याच्यात फरक काय? विशेष म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त 10-10 लाख रुपयापर्यंत याच्यावर जर त्यांना दंड देत असेल तर मग त्यांचं तर त्या ड्रायव्हरचा किंवा त्या मोटर चालकाचा आणि त्यांच्या फॅमिलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे। आणि विशेष म्हणजे प्रत्येक वाहनाचा हा इन्शुरन्स असतो आणि इन्शुरन्स त्याच्या वाहनाच्या किमतीप्रमाणे प्लस त्याचे झालेल्या अपघाताच्या तीव्रतेप्रमाणे असतो। मग त्याचा फायदा पण जर अपघातग्रस्तांना होत असेल किंवा त्याचा जर त्यांना त्याचा सपोर्ट होत असेल तर मग ड्रायव्हरला काय मिळणार आहे? ड्रायव्हरचा जेव्हा त्याच्यावर 7-7 वर्षाची त्याला शिक्षा तुरुंगात जावं लागेल प्लस त्याला 10-10 लाख रुपये पण जर दंड केला जात असेल तर मग हा दंड कोणाच्या खिशात जातो आणि याची गरज काय? विशेष म्हणजे आपण याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे की का अपघात का होतात। अपघाताचा एक सर्वात मोठा प्रश्न जे आहे तो आहे ते सिमेंटचे रस्ते, सिमेंटचे सगळे रस्ते जे आहेत ज्या रस्त्यांचा म्हणजे टेक्निकली त्यांचा जर तुम्ही ऑडिट केला तर असे दिसून येईल की सगळे रस्ते हे
नियमाप्रमाणे बनवले गेले नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावर चालणारा वाहन हा नियंत्रणापासून सुटतो. मग प्रश्न तिथे आहे की तुम्ही ते सगळे हे करून ऑडिट करून ते सगळं दुरुस्त करा. विशेष म्हणजे सिमेंटचे रस्ते बंद करा, कारण सिमेंटचे रस्त्यामुळे सगळे अपघात होतात आहे. जर ते डांबरीकरणाचे रस्ते असतील तर त्याच्यात अपघाताचे प्रमाण कमी आहेत. सरकारचे NGTचे सगळ्यांचे सर्वे आहेत की ते सगळे सेफ रस्ते आहेत आणि सिमेंटचे रस्ते हे सेफ नाही. मग याचा ही जी चूक झालेली आहे सरकारकडून झाली किंवा त्याच्या कॉन्ट्रॅक्टरकडून झाली किंवा टेक्निकल टीमकडून झाली, ती चूक स्वीकारण्याऐवजी जर एका निष्पाप ड्रायव्हर त्याचा हे टाकला जाणार आहे, जिम्मेदारी टाकली जाणार आहे, तर मग हे तर एकदम चुकीची आहे. तो पण काही अपघाताला अपघात करण्यासाठी काही घरातून निघत नाही आणि असे होत असताना त्याची जेव्हा फॅमिली उद्ध्वस्त होते त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? ते जर त्याचे गुन्हेगार नाही मग त्यांना त्याच्यात गोवण्याचे प्रश्नच काय? म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत, सगळे लोक आहेत, सगळे देशाचे ड्रायव्हर्स आणि सगळे देशाचे मोटर मालक चालक इथं याला समर्थन करतात की हा कायदा तुम्ही करण्यापूर्वी जनतेचे मनोगत तुम्ही मनोगत तुम्ही ऐकून घेतले पाहिजे होते. तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये हे टाका आणि त्याच्यावर लोकांचे अभिप्राय करून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर डिसाईड करा. हीच आमची इच्छा आहे, हीच आमची हे. आणि जर एकदा जर हा कानून रद्द नाही झाला तर 3-4 तारखेला हा मोठा आंदोलन करणार. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.